सो कश्मीर मी विचारत होतो अबाउट युअर कॅरेक्टर इन द मूवी. कॅरेक्टरबद्दल मी खूप थोडक्यात सांगेन. बेसिकली आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा एखाद्या माणसाचा परफॉर्मन्स जर का नसेल चांगला येत तर थेट त्या माणसाला रिप्लेस केलं जातं आणि दुसरा माणूस त्याच्या जागी नेमला जातो. सो विशूची आयडियॉलॉजी जी घेऊन तो जातो की तुम्ही माणसाला जास्त महत्त्व द्या, तो परफॉर्मन्स का नाही देऊ शकत आहे ह्याचं सोल्युशन आपण काढायचा प्रयत्न करतो का, तर तो माणूस काय केल्याने तो माणूस जास्त चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल याचा आपण विचार करतोय का. सो आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण माणसं विसरून जातोय, आपण रिप्लेसमेंट्स बघतोय आणि आपलं काम काढून घेतोय. सो त्या माणसाला इम्प्रूव्ह करा, त्या माणसाचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करा, ऑटोमॅटिकली त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल आणि तुमचाही परफॉर्मन्स त्यासोबत इम्प्रूव्ह होत जाईल. सो ही एक गोष्ट आहे जी शहराची आहे. सो त्याच्यावरनं त्यांचं कॉन्फ्लिक्ट आहे आणि नंतर प्रेम आहे आणि त्यानंतर मग खूप मसाला आहे आणि खूप धमाल आहे, सगळं काही होणार आहे. त्या व्यतिरिक्त गाण्यांचं जे बोललो ऋषिकेश जे बोलला की खूप प्रॅक्टिकली गाणी येतात, कुठेही गाणं घुसवल्यासारखं नाही. फॉर एक्झाम्पल पहिलं ऑफिसचं जे सॉन्ग आहे तर वी हॅड टू क्रिएट अ ड्रीम विद इन अ ड्रीम विदाऊट लू लीव, म्हणजे तो तिला बघतो आणि स्वप्नाच्या दर्जाच्या जातो आणि सडनली तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये कुठेतरी त्यांना नाचताना दिसताय किंवा ताजमहलच्या बाजूला कुठेतरी नाचताना दिसताय असं नाही. ते त्या ऑफिस सेटअपमध्येच राहिलं पाहिजे कारण तो रोमॅन्स त्या ऑफिसमध्ये सुरू होणार आहे आणि तिकडेच संपणार आहे. त्यामुळे ते ड्रीम विद इन अ ड्रीम रिअल सेटअप न सोडता क्रिएट करणं आणि तरी सुद्धा ते अपिलिंग वाटणं. सो त्याच्यामध्ये आय वुड लाईक टू गिव्ह अ स्पेशल मेन्शन टू अक्षय साळुंके. हा मुलगा खूप पुढे जाणारा कोरिओग्राफर म्हणून, ह्या याचा डेब्यू आहे या फिल्ममध्ये. पण ही सगळी गाणी त्यांनी अप्रतिम, सो ह्या ज्या इंटेलिजंट कॉन्सेप्ट काढल्यात त्या गाण्यामध्ये, नक्की ही जादू तुझी बघा तुम्ही फॉर द कॉन्सेप्च्युअल शूटिंग ऑफ द सॉन्ग. ह्या सगळ्या कॉन्सेप्ट त्याच्या आहेत आणि इट विल रॉक आय फील. आणि तिसरी गोष्ट ज्यांनी मी समाप्त करतो, ज्यानंतर तुला मला कुठलाही प्रश्न विचारायची गरज नाही, मीडियालाही त्यानंतर कदाचित गरज नाही विचारायचं काही, इज की या फिल्मच्या मागचा माझा हेतू हा होता की जेव्हा आम्ही सुरू केली, युजली काय होतं ना की फिल्म स्क्रिप्ट लेवलवरती खूप छान दिसतात बऱ्याच, मराठीमध्ये हा बऱ्याचदा प्रॉब्लेम, हिंदीत पण होत असेल असं ऑब्विसली, आणि ते पूर्णत्वाला पोहोचत नाही. ती स्क्रिप्टवरती जी दिसत होती ना, ते दिसताना काहीतरी भयंकर दिसतं नंतर बनल्यावरती फारच. आणि मग ऍक्टर्स पुढे जाऊन 5 वर्षांना म्हणणार आहे ते पूर्वी केलेलं पाप आहे माझं, यु नो. सो माझा बेसिक मोटो हा होता की ही फिल्म करताना, ही मयूरची पहिली फिल्म आहे, ही बाबू शेठची पहिली फिल्म आहे. सो ही फिल्म जशी स्क्रिप्टवर पाहिले ती तशी दिसू दे, त्यांची पहिली फिल्म त्यांच्याकरता असं असू दे की ओके एक छान, मग 5 वर्षानंतर पण प्राऊडली सांगता आलं पाहिजे की यार ही फिल्म आम्ही, ही आमची पहिली फिल्म होती, ही आम्ही केली. सो दॅट हे आम्ही अचीव केलं आहे, ह्याच्यात मी हॅपी आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की दॅट हॅज बीन अचीव्ड. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे 5 वर्षानंतर आमचं पाप नाही राहणार, हे पुण्यातल्या लिस्टमधलं असेल. विल बी प्राऊड अबाउट इट अँड दे विल बी प्राऊड अबाउट इट. सो तशा पद्धतीला ती फिल्म गेली हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता आणि ती तिथपर्यंत आम्ही पोहोचवली आहे. आता यापुढे त्याला तुम्ही किती हाईप करता आणि लोक कसे उचलून धरतात त्याची उत्सुकता आम्हाला पण आहे. नक्कीच उचलून धरणार आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही आहे मनात. डोंट मे टेल अस अबाउट दी होल जर्नी ऑफ द मूवी आणि तुम्ही जो कॅरेक्टर या चित्रपटात. मी आरवी हे कॅरेक्टर ह्या चित्रपटात साकारलंय. सर्वप्रथम खरंच बाबू सरांचं खूप कौतुक, मयूरचं खूप कौतुक, कारण तो म्हणतोय अडचणी येऊन गेल्या, खरंच विविध प्रकारच्या अडचणी येऊन गेल्या, त्यात पॅन्डेमिक हेही एक मोठं कारण आहे. पण ते लावून धरणं आणि आज आपण इथे आहोत आणि ट्रेलर आत्ता आपण जस्ट मोठ्या पडद्यावर पाहिला आहे इज अ ब्युटिफुल फिलिंग. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ अस. कश्मीर इतकं पटापटा बोललाय, तितकं मला प्रिसाइज बोलता येणार नाही, पण मला वाटतं हीच चित्रपटातली सुद्धा गंमत आहे की दोन कम्प्लिटली पोल्स अपार्ट लोक जेव्हा एकत्र येतात आणि मला वाटतं ते कुठल्याही नात्याच्या बाबतीत खरं असतं की आपण एकमेकांना ओळखायला लागतो, एकमेकांच्या प्रेमात पडतो, काही लोक कबूल करतात, काही लोक कबूल करत नाहीत, पण आणि हळूहळू आपण एकमेकांना आपण स्वतःला समोरच्यामुळे आरशात आपण स्वतःला बघायला लागतो आणि आपल्यात हळूहळू काही काही बदल घडू लागतात. तर ते ह्या चित्रपटाच्या दरम्यान ह्या दोन्ही कॅरेक्टर्सचं फार गोड, फार नकळत आणि खूपच गोड ते होत जातं आणि मालवणसारख्या सुंदर गावात ते होतं, त्या बॅकड्रॉपवर होतं. त्यामुळे आय थिंक इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिल्म विथ ब्युटिफुल मोमेंट्स. त्यामुळे मलाही हे कॅरेक्टर करायला खूप मजा आली, कारण माणूस म्हणून मला वाटतं आपल्यात कायम एक ड्युअलिटी असते. आपण एक काहीतरी फॉलो करत असतो पण आपल्या मनात एक काहीतरी असतं, ते कसं घडवून आणायचं हे आपल्याला कळत नसतं आणि कधीकधी असं होतं की आपल्याला अशी व्यक्ती भेटते ज्याच्यामुळे ते आपल्याला कळायला लागतं आणि समजायला लागतं आणि आपण आपल्या चुकाही कबूल करायला लागतो.
तर ते मला ॲज अन ॲक्टर खूप इंटरेस्टिंग वाटलं करायला, आणि मयूरनी ते खूप गोड मोमेंट्स तयार केलेत, तर ते प्ले करायला मला खूप मजा आली. आणि मला असं वाटतं की पाहणाऱ्यांनाही ते अतिशय रिलेटेबल वाटेल, कॅरेक्टर्स रिलेटेबल वाटतील. आपण शहरात राहणारी माणसं आहोत, आपण एका वेगळ्या रॅटरेसमध्ये सतत असतो, तर कुठेतरी थांबून जरा हलवून बघणं गरजेचं असतं की वॉट इज इम्पॉर्टंट, कुठे आपलं हृदय आहे, कुठे आपले व्हॅल्यूज आहेत, आपले रूट्स काय आहेत. तर हे सगळं माझं कॅरेक्टर एक्सप्लोअर करतं आणि समजून घेतं, तर ते मला वाटतंय प्रेक्षकांसाठी खूप रिलेटेबल आणि इंटरेस्टिंग असेल. ॲब्सोल्युटली ग्रेट. एताशा, अबाउट दी होल जर्नी आणि एक्सपिरियन्स. माय सपोर्ट सिस्टम एताशा. या, सो आय थिंक दिस इज माझी पण ही फर्स्ट फिल्म आहे. 3 वर्ष पाईपलाईनमध्ये होती, ऑल ऑफ अस वर ईगली वेटिंग की कधी बाहेर येते. बट माझ्या जर्नीबद्दल सांगायचं तर या मेजरली द वेट ऑफ द शो, सॉरी वेट ऑफ द फिल्म वॉज ऑन देम अँड डिरेक्टर अँड प्रोड्युसर, EP, कॅमेरा, एव्हरीवन. बट आय थिंक अ लॉट ऑफ पीपल विल अग्री टू दिस, बिकॉज गहराईयाच्या आता जस्ट प्रमोशनल इव्हेंटमध्ये सगळ्या ॲक्टर्सनी म्हटलं की गोव्याला जाऊन आम्हाला खूप वेकेशनसारखी ती फिल्म शूट झाली, आमचीही तशीच होती. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदीच तशी होती, आणि इस्पेशली आमचे जे ऑल द सपोर्टिंग कॅरेक्टर्स आणि सेकंडली आम्ही तर खूपच मजा केली, इस्पेशली ते आयलंडवरती जे शूट करणं. सर म्हणाले ते अक्षरशः खरं आहे, पाणी कमी व्हायचं आणि पलीकडे जायचं कसं हे कळायचं नाही, किंवा गेलोय तिथे परत कसं येऊ हे माहीत नाही असे. आणि मग कुठेही, म्हणजे इथे एक वाडी आहे, चला मग आता इथे शूट करूया. पहिले 2-3 दिवस मी आणि मृण्मयी ट्रॅव्हल शॉट घेत होतो, तर एक ब्रिज दिसला इथे शूट करूया. म्हणजे इट वॉज व्हेरी मच ऑन द गो अँड इट वॉज लवली शूटिंग द फिल्म. अँड आय थिंक खूप सीनिक शॉट्स पण फिल्म रिलीज होईल तेव्हा लोकांना कळेल. ड्रोन शॉट्स आणि असे खूप अमेझिंग आहे. आय एम इगली वेटिंग की ते कसे दिसत आहेत आणि पीपल कसे, हाव पीपल आर लायकिंग देम ऑर नॉट. So yeah, it was lovely shooting and yeah, let's see how people react. They will definitely like it, no doubt about it. आणि जसं आपण म्हणतो ना की यावा कोकण आपलोच असा, जसं आपण असं म्हणूया की यावा थिएटरमध्ये विश्वा चित्रपट आपलोच असा, बरोबर आहे.